ಮಾತ ಕೊಟ್ಟು ರಕ್ಷಿಸುವಂಥ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಕಣ್ಣ ಮುಂದೆ. ಅಟ್ಕೊಂಡು ಪುಷ್ಕೊಳಾಯ್ತು, ಆತ ಈತ ಏನು ಪಡ್ಲೋ. ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ नमस्कार मित्रांनो, आज एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. बघायला गेलं सणवार असला की घरात आई वडील किंवा घरातली मोठी मंडळी असली की खरंच सणवाराचं महत्त्व देखील कळतं, आणि सणवार नक्की कशामुळे साजरे केले जातात किंवा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खरंच माहिती नसतात. आणि स्पेशली गणपती बाप्पा आता सगळ्यांच्या घरात आलेला आहे, तर माझ्या मते सगळ्यांनी सेवा केलेलीच आहे. मोदक आईच्या हातचंच खावे, आणि आईने जे बनवलेले मोदक असते त्याची गंमतच वेगळी असते. या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने आपण बघितल्या तर कुठेतरी मोठी मंडळी घरात असणं सणवाराला खूप जास्त गरजेचं आहे. तर आज आपण आलेलो आहोत गुरुकलश या ओल्ड एज केअर होममध्ये. काही आपल्यासोबत काही मंडळी आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. नाव काय ताई तुमचं? विजया. विजया आपटे. विजया आपटे. बरं, तुमचा गणपती सण कशा पद्धतीने तुम्ही साजरा केला? आमचा मराठमोळा आपला घरगुती. आमचा स्वतःचा गणपती म्हणजे गावाला असतो. मी गिरगावात राहत होते. जगन्नाथ फणसवाडी माहिती असेल तुम्हाला. येस येस. गिरगावातले गणपती म्हणजे काही वेगळीच मजा असते गिरगावात. हां, ते तिथे 40 वर्ष पुष्कळ आठवणी खूप आहेत. 40 वर्ष काढली गिरगावात. 100वा गणपती झाला तिथे. असं झालं कार्यक्रम गणपतीचे पुष्कळ झाले. असं काही ते सांगता येणार नाही, तर लक्षात राहण्यात की पण काढलं पुष्कळ झाले कार्यक्रम. आठवणी पुष्कळ आहेत. आता इथे येऊन पडलो आहे. किती जण आहेत तुम्हाला मुलं? मला 2 मुलं आहेत. एक मुलगा एक मुलगी. दोघेही कुठे असतात? इथेच असतात. एक मुलगी इथे असते डोंबिवली, मुलगा गिरगावातच असतो. गिरगावात आमची चाळीत खोली आहे. नुसते तुम्हाला चाळीतलं माहिती असेल, सगळं संडास वगैरे बाहेर असतात. तसे आमच्या ह्याच्यात काही सोय नाही आहे, त्यामुळे मला असं राहावं लागतं कुठून. ताई तुमचं नाव काय? रुंदा राळकर. तुम्ही कुठे राहिला आहे? आम्ही त्या इथे ठाकूरला ह्या हॉस्पिटलमध्ये आहे, आणि आम्ही खरे इथेच होतो डोंबिवलीत. 39 वर्ष डोंबिवलीत होतो आम्ही. गणपतीच्या काही आठवणी आहेत का? गणपती कशा पद्धतीने तुमचा हा सण कशा? गणपती गावाला आमच्या मावळी बहिणींकडे जाऊबहिणीकडे तर आम्ही आता मध्ये गेलो होतो त्या गावाला, पण म्हणजे आज जायचं मी ठीक आहे. आणि मी इथे इथे आलो तर आम्ही मी 13 साली इकडे आले मी ना गोरेगावहून, तर तेव्हापासून इकडेच आहे मी. आणि गणपती आमच्या सार्वजनिक गणपती असं खूपच मजा यायची डोंबिवलीसुद्धा. उकडीचे मोदक वगैरे बनवायचात आणि प्रसादाला द्यायचात. हां, उकडीचं घर असं प्रसाद काहीतरी दुसरा करून द्यायचा, लाडू करायचे, चिवडा करायचा. मोदकाचे असे प्रसाद नाही दिला. दर गणपती आम्ही मोदक करायचे. चौपाटीवर जाऊन गणपती बाप्पाचं जे विसर्जनाचा वेळ असते ती काहीतरी वेगळीच और असते, कारण की गणपती विसर्जन गिरगाव चौपाटीला जाऊन बघण्याची मजाच काही वेगळी. अगोदर तरुण होतो तोपर्यंत जात होतोय, आता 4-10 वर्ष नाही जाऊ. आता 8 वर्ष तर मी बाहेरच आहे, त्यामुळे नाहीच काय. किती वर्ष झालं इथे? इथे आता मला 4 महिने झाले. मागच्या वेळेस आली होती त्यांना खास दिवाळीला भेट देण्यासाठी, तर आज यावर्षी आवर्जून आली आहे गणपतीची भेट देण्यासाठी. तुमच्याबरोबर प्रत्येक वेळी सण साजरे करण्याची एक मजा काही वेगळी असते. तुमच्याबरोबर प्रत्येक सण साजरा नेहमी लोकमत करत राहणार. ताई तुमचं नाव काय? विद्या पेंडसे. तुम्ही किती वर्षापासून इथे आहात? मला 2 वर्ष. तुम्ही मागे आलो ते आम्ही होते. नक्की सगळेजण ओळखताय, त्यामुळे ह्याचा आनंद मला एक वेगळा आहे. हा तुमच्याकडून मी आलेला मोदक आहे माझ्यासाठी. नक्कीच. मला सांगा तुमचं 2 वर्ष झालं तुम्ही इथे, तुमचं गणपतीच्या काही आठवणी, कशा पद्धतीने तुम्ही गणपती साजरा करायचा? गणेश उत्सव म्हटलं की एक वेगळी मजा असायची. समोरच आहेत गणपती, सार्वजनिक गणपती. अरे वा, आनंद घेतो. मुलगा नातू. किती मुलं आहेत तुम्हाला? एक मुलगा आहे एक नातू आहे. येतात भेटायला? मुलगा येतो नातू येतो. आजी नाव काय? मोहिनी प्रभू. मोहिनी प्रभू. वा, बरं. आता गणपती उत्सव आहे तर तुमच्या काही आठवणी आहेत? कुठे जायचं तुम्ही? सावरकर रोड. अरे वा, तिकडचे गणपतीचा उत्सव काही वेगळाच असतो की नाही? गणपती मंदिरात जवळच आहेत आम्ही. मी रोज गणपती मंदिरात जाऊन भजन बिजन सगळं करणारे बाई आहे. गणपतीचं भजन ऐकायचं तुमच्याकडून आम्हाला?
ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಕಣ್ಣ ಮುಂದೆ ನಿಂತಿದಂತಿದೆ, ಮೂರುತಿ ನಿಂತಿದಂತಿದೆ. ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳನ್ನೆಲ್ಲ ಪರಿಹರಿಸಿ ಮನದಿಷ್ಟಾರ್ಥ ಕೊಟ್ಟು ರಕ್ಷಿಸುವಂಥ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಕಣ್ಣ ಮುಂದೆ ನಿಂತಿದಂತಿದೆ. ಮಸ್ತಕದಲ್ಲಿ ಮಾಣಿಕದ ಕಿರೀಟ, ಕಸ್ತೂರಿ ತಿಲಕದಿಂದ ಸೆವಲಾಟ, ಹಸ್ತದಿ ಕೊಳಲನು ಪಿಡಿದಿ ಹನೋಟ, ಕೌಸುಭ ಸೆರೆ ಎಡೆ ಬಲದಿಲಲಾಟ ನಿಂತಿದಂತಿದೆ, ಮೂರುತಿ ನಿಂತಿದಂತಿದೆ. ಘಮ ಘಮಿಸುವ ಸ್ವಬಗಿನ ಸುಳಿಗುರುಳು, ಚಿಗುರು ತುಲಸಿವನ ಮಾಲೆಯ ಕೊರಳ, ಬಗೆ ಬಗೆ ಹೊನ್ನುಂಗುರವಿಟ ಬೆರಳ, ಸೊಗಸಿನ ನಾಭಿಯ ತಾವರೆಯರಳಿ ನಿಂತಿದಂತಿದೆ, ಮೂರುತಿ ನಿಂತಿದಂತಿದೆ. ಉಡಿಯಲಿ ವಢ್ಯಣ ನಿಖಿಲಾಭರಣ, ಉಡುಗೆ ಪಿತಾಂಬರ ರವಿಶತ ಕಿರಣ, ಕಡಗನು ಪುರ ಗೆಜ್ಜೆಗಳ ನಿಟ ಚರಣ, ಒಡೆಯ ಶ್ರೀ ಪುರಂಧರ ವಿಠಲನ ಚರಣ ನಿಂತಿದಂತಿದೆ, ಮೂರುತಿ ನಿಂತಿದಂತಿದೆ. ಮಸ್ತ್. ತುಮಚಾ ಜವ ರೌಂಡ್ ರೋಜ್ ಸಕಾಳ ಸಂಧ್ಯಾ ಗಾಣಿ ಐಕಾವಿ, ಬಸ್ ಭಜನ್ ಕೀರ್ತನ ಐಕಾವು. ಇದೆ ಸಂಗತೆ, ಸಂಧ್ಯಾಕಾಲ ರೋಜ್ ಭಜನ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮದ್ವೆ ಪಾಸ ಭಜನ್ ಮುನ್ ಮಗ್ ಮಗ್ ಜೇವತಿ ಘರಿ ಪಣ ತಸರ್ ದುಪಾರಿ ಮಂಟೆ ಸಕಾಳಿ ಮಂಟೆ ಮಜೆ ತೊಂಡ ದೇವಚೇಸ್ ನಾವ ಮೀ ದೇವಳತ ತಸಾಚ ಚಾರ್ ವಾಜತಾ ಗೆಲೆ ಕಿ ಆಟ ವಾಜತಾ ಘರಿ ಯೇತೆ. ದೇವಳಾಚೆ ಕೀರ್ತನ ಐಕತೆ, ಭಜನ ಐಕತೆ, ಆರತಿ ಬಗುನ್ ಘಂಟಿ ಮಾರೂನ್ ಮಗ್ ದೇವ ಘರಿ ಯೇತೆ. ಆಟ ಸಾಡೆ ಆಟ ವಾಜತಾ ಯೇತೆ. ಗಣಪತಿಚ ಕಾಯ್ ಗಣಪತಿಚ ಉತ್ಸಾಹಚ ವೈ ಕಾಯ್ ಕಾಯ್ ಕರಾಯಚತ್? ಗಣಪತಿಚ ಉತ್ಸವಾಲ ಕಾಯ್ ಆಮೀ ಪಾಹಿಜೆ ತೆ. देवाला फूल नेऊ शकतो, नारळ देऊ शकतो, ना लाल फूल आणि ध्रुवा, बाकी फूल गणपती घेत नाही. बाकी देवाला चालतं, गणपतीला फक्त दासवाळीचं लाल फूल आणि ध्रुवा आणि नारळ हे तीन वस्तू आपला गणपती बाप्पा घेतो, आवडीनं घेतो. आणि आम्ही आम्हाला सगळ्याला बरं करतो, त्याचे कृपेनी आम्ही इतका वर्ष हे तऱ्याचे घट्ट होऊन वाचले. आता मला 85 वर्ष, हे वर्षात मला सगळं सण इथे काढलं. देवाला काय माझ्यावर राग आला की कोणाला असतो इथे आणून घातली, मला एक सण मला मिळाली नाही या वर्षात, सगळे इथे काढलं मी. आम्ही आलो आहेत की तुमच्यासाठी साजरा करायला सण. आम्ही मिठाई घेऊन आलो आहेत, गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आलो आहेत तुमच्यासाठी खास. आम्ही नेहमी येत राहणार आहोत तुमच्याकडे. हां दादा, बरे झालं, खुशी खुश झाली मला, खुश झाली. अच्छा मला सांगा, गणपतीची एखादी आरती बोलून दाखवा, कारण गणपती आहे, गणपती उत्साह आहे म्हटलं की एक वेगळं असतं. बरं, तुम्ही मोदक वगैरे बनवायचात की नाही? नाही, आम्ही मोदक बनवत नाही. अच्छा, मग गणपतीचं एखादं गाणं. सुखहरता दुखहरता वार्ता विघ्नांची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांग सुंदर उठी सिंदूराची, कंठी झळके मार मुक्ता पलाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामन पूर्ती, जय देव जय देव. लंबोदर पीतांबर पणिवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामन पूर्ती, जय देव जय देव. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या. आजी तुमचं नाव काय? कुमुदार कुळकर. अरे वा, कुठे राहायचं तुम्ही? मी सेवानिवृत्त शिक्षिका आहे. सातवी आठवी नववी मराठी गणित सायन्स शिकवते, बी एस सी आणि डीएड. आणि उल्हासनगरच्या शाळेमध्ये मी 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे आता मला पेन्शन आहे. आणि हे मिलिटरीत होते. हां, आणि ते नेफा आघाडी लाहोर आघाडी याच्यावरती होते, त्यांना 2 मेडल आहेत, म्हणजे ते वारले आता. पण सांगते, आणि मुलांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. एका मुलाने मला विचारलं होतं,
मॅडम तुम्ही म्हणता सगळीकडे देव आहे, मग तुम्ही देवळात का जाता बोला? तर मी काय म्हटलं, सगळीकडे देव आहे, सगळीकडे त्याचं लक्ष असतं, आपल्याकडे वेधायला म्हणून जायचं आणि घंटा वाजवायची का, तर त्याचं लक्ष आपल्याकडून. देव आहे की नाही मला माहीत नाही, पण आहे हे निश्चित आहे, कळलं? त्या मुलीने विचारलं, मग मॅडम तुम्ही म्हणता देव आहे, मग मला ऐकायलाही दिली, ऐका दिली नाही. आई म्हणजे काय? मी म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी कोर्ट कमिटेड मुलीवरती ते शेतात सापडलेल्या इकडे सापडलेल्या मुली त्यांना रिमांडने हे दिलेलं काय नावं दिलेलं आणि त्या मुली आमच्याकडे यायच्या म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी. त्यावेळेला तिने विचारलं होतं, बाई आई म्हणजे काय? माझं लग्न नव्हतं. तर मी म्हटलं, हे बघ तू आता शिकतेस ना, आधी शिक्षण पूर्ण कर, शिकल्यानंतर मग म्हटलं तुला समजेल. तर कसं समजणार? म्हटलं समजेल. आणि नंतर मग आमच्या रिमांडमधनं तिला दत्तक घेतलं चीन फिलाडेफियामध्ये आणि नंतर मग तिकडे गेली आणि म्हणजे युनिव्हर्सिटीला पहिली आलेली. तिकडे पण त्या आईवडिलांनी ज्यांनी दत्तक घेतलं तिकडे पण खूप म्हणजे हुशार झाली. लोकमतचा तुम्ही हा लेख लिहिलेला आणि तो छापून आलेला आहे, हे बघा हे आहे. नंतर म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलचा अनुभव हे लिहिले. मला सांगा गणपतीत तुम्ही काय काय करायचं? आमच्याकडे कसं अशा उभ्या गौरी म्हणजे महाराष्ट्रात आणि म्हणजे आई सगळं करायची. तर मला एखादा उखाणा तुमच्या मिस्टरांसाठी, एक छानसा उखाणा. सणवार म्हटलं की आपण उखाणा घ्यायला सांगतो घरात कार्यक्रम असले की नवीन सुनबाईला कसं उखाणा घ्यायला सांगतो, तुम्ही आज तुम्ही उखाणा घ्या. पालन केलं मातेने, पालन केलं पित्याने आणि पद्मकरांचं नाव घेते कुमुदी याना पत्नी याना त्याने. आईवडिलांना सांभाळायचं पुण्य खरं बघायला गेलं तर या दोघांचं श्रेय आहे पूर्ण. तुम्ही आत्तापर्यंत त्यांचा प्रवास खूप सुंदर पद्धतीने घडवून आणलेला आहे. 2 वर्ष झालं सलग आपण भेटतोय, काही ना काही कारणानिमित्त, काही ना काही सणवारांनिमित्त. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य आहे. आम्ही खूप समाधानी आहोत, आम्हाला इथे खूप बरं वाटतंय हे प्रत्येकाच्या तोंडातून आम्ही ऐकलेलं आहे. इट्स आवर प्लेजर ॲक्च्युली. ओके, इट्स गुड ॲक्च्युली. वी आर टेकिंग केअर ऑफ देम अँड मेन थिंग इज लाईक मेडिकल अटेन्शन इज ऑल्सो प्रोव्हाइडेड हिअर, सो दॅट्स अ गुड थिंग. आणि खरंच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कारण की आजकाल घरात तेवढं अटेन्शन, खरंच एखादी गोळी जरी मिस झाली तर खूप मोठा एक लॉस होऊ शकतो त्यांच्या आयुष्याचा. तर ते माझ्या मते तुम्ही जराही नाही करत. एक्झाम्पल आजच आहे, मीन्स एक आजोबा आहे, त्यांचं डायबिटीसचं गोळी चालू होतं. मॉर्निंग सिस्टर केम फॉर द राऊंड्स, तर मग त्यांनी बघितलं ते काय आजोबा जेवत नाही काय नाही म्हणून गोळीचं डोस, म्हणजे ते इट वॉज लाईक ऑन द म्हणजे दिवसाला 2 द्यायचं. हा शुगर बघितलं तर त्यांचं 65 होतं, तो ताबडतोब आपण इंजेक्शनचा लाईन देऊन अँड ही इज हॅपी नाऊ. सो दीस स्मॉल स्मॉल थिंग्स मॅटर्स अ लॉट, सो दॅट कॅन बी टेकन केअर हिअर. तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने सगळ्यांची काळजी घेताय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर सांभाळणं एक वेगळं असतं आणि त्यांना ते सांभाळायचं नाही आहे. लहान मुलासारखा त्यांना आनंद देखील द्यायचा आहे, लहान मुलासारखं त्यांची काळजी घ्यायची छोट्या छोट्या गोष्टीमधून. लहान मुलांच्यापेक्षा त्यांचे म्हणजे असं हे डिफिकल्ट आहे एकदा, कारण वी मॅनेज इट समाव स्टाफ बरोबर वगैरे. आता आणि किती वर्षापासून आपण करतोय मग ते आम्हाला आत्ता सवय झाली आणि वी नो नाऊ की कसे असतात आणि त्यांचं कसं आहे बिहेवियर. सो दॅट वे देन वी आर इट्स गुड. काहीच हे नाही आम्हाला की त्यांचं काही कंप्लेंट वगैरे काहीच नाही. आपण पुढचा प्रवास नेमका काय, म्हणजे हा एक पहिला पल्ला तुम्ही गाठलेला आहे, व्हॉट इज द नेक्स्ट? आता पुढचं तुमचं ध्येय काय, पुढचं एम काय? द थिंग इज लाईक वी स्टार्टेड विथ 4 beds, नाऊ इट्स ऑलमोस्ट लाईक 50 beds. सो वी आर प्लॅनिंग टू एक्सपँड इट डे बाय डे, लाईक जसं भेटतं तसं स्टाफ, वी आर प्लॅनिंग टू एक्सपँड इट. तर इट्स बाय गॉड्स ग्रेट्स गोइंग ऑन गुड. सो गणपती बाप्पा मोरिया. अँड मोर ओव्हर दिस थिंग इज लाईक जॉब सॅटिस्फॅक्शन आम्हाला आहे. इट्स नॉट ओनली मनी ऑर लाईक दिस थिंग, जॉब सॅटिस्फॅक्शन अँड द ब्लेसिंग्स फ्रॉम द रिलेटिव्ह मे बी द पेशंट त्यांच्याकडून, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. जॉब सॅटिस्फॅक्शन इज 100%, सो दॅट्स गुड. ॲक्च्युली असं वाटायला लागलं तर नोकरी वगैरे सोडून असं काहीतरी कुठेतरी टाकावं की सगळ्यात जास्त सुख म्हणतात ना एका आजीला सांभाळण्यापेक्षा ह्याच्यापेक्षा दुसरं सुख काय असू शकतं, ह्या सगळ्यांना सांभाळण्यात जो आनंद आहे तो काही वेगळा आहे. ट्रू ट्रू ट्रू, इट्स रिअली हॅपीनेस त्यांच्या स्माईलमध्ये आपल्याला जे भेटतं ना,
It's really awesome. Thank you so much. Thanks a lot. Thank you.